नमस्कार. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आता नुकतंच प्रस्थान झालं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मानाचा अश्व शितोळे सरकार यांच्या कडून आणला जातो आणि तो अश्व आता नुकताच आपल्या समोरून जात आहे. आपण बघू शकतो शितोळे सरकारांचा प्रतिनिधी या घोड्यावर रूढ झालेला आहे आणि त्यासमोर जरीपटका घातलेला दुसरा अश्व म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज यावर विराजमान होतात अशी भावना अशी भक्ती वारकऱ्यांची आहे आणि दोन्ही अश्व या ढगाळ सुंदर वातावरणामध्ये आळंदीतून जाताना आपल्याला दिसत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं नुकतंच या ठिकाणी प्रस्थान झालं आणि हळूहळू दिंड्या ह्या आपल्या रात्रीच्या मुक्कामाकडे प्रस्थान करत आहेत, मार्गक्रमण करत आहेत. आपण बघू शकतो दोन्ही अश्व हळूहळू पुढे सरकत आहे. भाविकांतांचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड आलोट गर्दी केलेली आहे आणि तेवढ्या शिस्तीमध्ये वारकरी, धारकरी आणि हैवत बाबांनी घातलेली शिस्त ही या ठिकाणी लष्करी शिस्त या ठिकाणी वारकऱ्यामध्ये दिसत आहे. हैवत बाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे यांच्याकडे सरदार म्हणून काम केलेलं होतं आणि हैवत बाबा त्यानंतर सर्वस्व आपलं ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी त्यांनी वाहून घेतलं आणि तीच लष्करातील शिस्त या ठिकाणी वारीमध्येही त्यांनी लावलेली आहे. आपण बघू शकतो शिस्तबद्ध पद्धतीने दोन्ही साईडने दोन्ही बाजूने नागरिक वारकरी उभे आहेत आणि त्यांच्यात वारकरी हे मोठ्या डोलाने शिस्तीत भगवी पताका आपल्या खांद्यावर घेऊन टाळ मृदंगाच्या नादात व महिला तुळशी वृंदावन आपल्या डोक्यावर घेऊन या ठिकाणी शिस्तीत जात आहेत. हैबत बाबांनी घातलेल्या हा वारीचा शिस्त, वारीची ही पद्धत अगदी आजही त्या शिस्तीत सुरू आहे. ज्ञानोबा तुकाराम हा जयघोष करत वारकरी आपल्या पंढरपूरच्या वारीचा आता काहीच वेळापूर्वी सुरुवात केलेली आहे आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान झालं म्हणजेच आषाढी वारीची सुरुवात झाली असं बऱ्याचशा वारकऱ्यांचं म्हणणं असतं आणि ती वारी आजपासून, आत्तापासून, या क्षणापासून सुरू झालेली आहे आणि याच वारीचं कव्हरेज आपण आळंदी ते पंढरपूर असं दरवर्षीप्रमाणे म्हणजे गेल्या वर्षीही आपण केलं होतं, यावर्षीही करणार आहोत. आपण बघू शकतो आता थोड्याच वेळात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आगमन होईल आणि आगमन झाल्यावर आपल्याला आपल्या मोबाईलवर आपल्या घरी बसून हे सर्व प्रक्षेपण आपल्याला दिसणार आहे. यापूर्वी मी थोडंसं थांबतो, परत आपण ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आल्यावर परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.